मी आज रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला केलेला आहे। हाय फ्रेंड्स, स्वाद किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। तर मस्त अशी आपली पनीर टिक्का मसाला ही बघा रेसिपी झाली आहे, रेस्टॉरंट स्टाईल आहे अगदी बिलकुल। तुम्ही ही करा आणि मला सांगा कशी झाली आहे ते। चला तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला करूया आपल्या स्वाद किचनमध्ये जाऊन। सर्वप्रथम इथे आहे ना, मी तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये, दीड पळ्या ते व्यवस्थित आपल्याला तापून द्यायचं आहे। आणि नंतर आहे ना, याच्यामध्ये 2 चमचे आहे ना बेसन टाकायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि व्यवस्थित असा मस्त खमंग भाजायचा आहे। गॅस चालू ना ठेवायचा, मी बंद केलेला आहे। मस्त असा खमंग बघा सुगंध सुटलेला आहे बेसनचा, तर तसं आपल्याला करायचं आहे। तर या इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तर या इथे हे मिश्रण थंड झालेलं आहे, 1-15 मिनटं थंड होऊन द्यायचं होतं आपल्याला। तर बघा छान कलर दिसतोय ना, त्याच्यामध्ये मी कॅप्सिकम टाकलेली आहे, चौकोनी तुकडे करायचे याचे। 1 कॅप्सिकम, कांदा, कांदा स्लाइस करायचे असे जाड जाड आणि नंतर मी लसूण अद्रक पेस्ट टाकलेली आहे याच्यामध्ये। आणि पनीर घेतलेले आहे मी ते 250 ग्रॅम, ते मिक्स पनीर टाकायचे आहेत नंतर याच्यामध्ये। उरलेले सर्व पनीर टाकलेले आहेत मी, जिऱ्याची पूड टाकायची आहे, गरम मसाला पावडर टाकलेला आहे इथे मी 1 चमचा, काळी मिरी पावडर पण टाकायचं आहे याच्यामध्ये आपल्याला, आणि सॉल्ट, दही टाकलेलं इथे मी 2 चमचे दही टाकायचं आपल्याला इथे, लिंबू पिळायचं आहे अर्धा इथे। आणि हे सर्व मिश्रण आहे ना अलगद हाताने हे करायचं आहे मिक्स, नाही तर पनीर तुटू शकतात, त्याच्यामुळे अलगदपणे हलवायचं आहे। आणि 15 ते 15 मिनटं आपलं मॅरिनेट होतं तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया। तर इथे मी कांदा टाकलेला आहे कापून तेलामध्ये, 1.5 पळ्या तेल टाकलेलं होतं। इथे कांदे मी 3 घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, आणि व्यवस्थित आपल्याला मंद ते मीडियम गॅसची फ्लेम करून परतून घ्यायचं आहे। ब्राऊन कलर यायला पाहिजे, ब्राउनिश पिंकिश असा। गॅस मंदच ठेवायचा आहे आपल्याला, गॅस जर फास्ट ठेवला ना तर तो कधी कधी कांदा आहे ना आतमध्ये कच्चाच राहतो, त्याच्यामुळे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। नंतर 1 चमचा लसूण अद्रक पेस्ट टाकलेली आहे मी याच्यावर मध्ये, याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपण व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे। आणि 2 ते 3 मिनटं आपण गॅसची फ्लेम ठेवणार आहोत कमी करून, आणि लसणाचा आपल्याला कच्चेपणा जायला पाहिजे ना त्यामुळे। तर इथे बघा कांद्याचा कलर आपला कसा आलेला आहे, असा कलर हवा आहे आपल्याला। आणि त्याच्यानंतर मी ते 1 मध्यम आकाराचा टोमॅटो टाकलेला आहे बारीक कापून, तोही आपल्याला याच्यासोबत परतून घ्यायचा आहे। आणि 3 ते 4 मिनटं आपण झाकून, तर चला आता आपण 3 ते 4 मिनटं झालेले आहे चेक करूया। टोमॅटो छान मस्तपैकी झालेला आहे मऊ, पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते। आणि हे थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत, आणि थंड झाल्यावरती आहे ना मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे, याची पेस्ट करायची आहे आपल्याला। मिरी देखील मॅरिनेट झालेलं आहे, तर इथे मी बटर टाकलेलं आहे पॅनमध्ये, ते
सगळं पसरून घेतलेलं आहे आणि जरास ह्याला आपण फ्राय करणार आहोत. जे आपण मॅरिनेट केलेलं होतं ना ते जे सर्व आपले जे आहेत मॅरिनेटसाठी आपण ठेवलेले होते पनीर कॅप्सिकम ते सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला रोस्टेड करून घ्यायचं आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही तूप ही वापरू शकता. अशा प्रकारे हे सर्व आपल्याला पसरून घ्यायचं आहे बटरवरती. बघा किती छान मस्तपैकी दिसतोय ना कलर याचा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक करायला मात्र विसरू नका. ते अलगत अलगत आपल्या हे करायचं आहे पलटून घ्यायचं आहे नाहीतर पनीर तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी ते सुरीचाच वापर करते सध्या. छान मस्त ह्याला आपल्याला खरपूस कलर असा आणायचा आहे. हे बघा इथे कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे असा कलर आणायचा आहे याला. त्याच्यामुळे हलवत राहायचं आहे. जर हलवलं नाही तर काय करपण्याची शक्यता असते. गॅस आपले रोस्टेड झालेले आहेत पनीर असंच खावं. किती मस्त छान आहेत ना. असंही तुम्ही खाऊ शकता ड्राय पनीर टिका ड्राय पनीर मस्त दिसतोय छान कलर. तर आता आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये सगळं हे मिक्स करून घ्यायचे. आता जो ग्रेव्हीसाठी मसाला बनवलेला होता ते तेल राहिलेलं होतं त्याच तेलामध्ये आता मी करणार आहे. तर दोन तमालपत्र टाकलेले आहेत मसाला वेलची टाकलेले आहेत दोन. व्यवस्थित फ्राय करायचं आहे आपल्याला. आणि ही आपण पेस्ट पण करून घेतलेली आहे. तेही टाकायची आहे. आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. फ्राय झालेला आहे आपला मसाला तेली छान सुटलेला आहे. आणि नंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या इथे मी 7 ते 8. तर हे आपल्याला परतून घ्यायचे आहे. गॅस कमीच ठेवलेला आहे. मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. नंतर याच्यामध्ये लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे. काश्मीरी मिरची ही टाकायची आहे आपल्याला 1 चमचा. गरम मसाला पावडर टाकलेले आहे 1 चमचा. तेही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकलेली आहे मस्तपैकी अशी हिरवीगार ती ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आपल्याला. तुमच्याकडे असेल तर तुम्ही कसुरी मेथीही वापरू शकता. बघा छान मस्तपैकी कलर दिसतोय ना. शेवटी एक मी जरासा गरम मसाला टाकलेला आहे 1/2 चमचा आणि मीठ टाकलेलं आहे.
तेही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर अर्थात आपण शेवटी हे पनीर आपण जे रोस्टेड करून घेतलेले होते ना ते टाकायचे आहे। व्यवस्थित अलगदपणे हे करायचं आहे नाहीतर तुटण्याची शक्यता असते। गॅस आपला कमीच ठेवलेला आहे आणि याच्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे। जे मॅरिनेटमध्ये जरासं पाणी राहिलेलं होतं ना ते टाकायचं आणि त्याच्यामध्ये जरासं गरम पाणी करून टाकायचं। किती छान दिसतोय ना कलर मस्त पैकी। हे गरम पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि एक फक्त आपल्याला 7 ते 7 मिनटं शिजून द्यायचं। गॅस मध्येच ठेवायचं आहे आपण झाकून आपण शिजून देणार आहोत 7 ते 7 मिनटं। इडलीचा मसाला मस्त असा परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल आहे। तुम्हीही करा आणि मला सांगा कशी झालेली आहे रेसिपी। आणि माझ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र विसरू नका आणि कमेंट्स देखील करत जा। आणि बाजूला जे बेल आयकॉन बटन आहे ना ते प्रेस करायला मात्र विसरू नका। चला तर पुन्हा आपण भेटू नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।